चार दिवसांपासून दोन्ही लसीचा पुरवठा नाही लसीकरण केंद्रावर गर्दी वाढल्याने उपलब्ध स्टॉक केवळ संपला त्यामुळे या केंद्रांना टाळे लावण्याची नामुष्की विभागावर उडवली आहे नागरिकांना मात्र याविषयीची माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पहाटे केंद्रावर आले असताना त्यांना परत जावे लागले सोमवारी फक्त तिवसा व अंजनगाव सुरजी तालुक्यातील दोन तीन केंद्र सुरू राहतील उपलब्ध साठा संपल्यानंतर जिल्ह्यातील नऊशे एकोणचाळीस लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली जिल्ह्यात सोळा जानेवारीपासून हेल्पलाईन वर्करचे लसीकरण सुरू आहे त्यानंतर महिनाभरात फ्रंटलाईन वर्कर या टप्प्यात महसूल पोलीस आदी विभागांचे लसीकरण सुरू आहेत त्यानंतर साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व पंचेचाळीस वर्षावरील कोमाबिडीट आजारांचे नागरिक व आता एक मे पासून अठरा वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे मात्र लसीकरणाचे नियोजन फसल्यामुळे केंद्रावर पहाटे चार वाजतापासून शेकडो नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे तांश केंद्रावर पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येत आहे